गणित इयत्ता पाचवी विभाग पहिला धडा सातवा वर्तुळ म्हणजे सर्कल्स। तर मुलांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण त्रिज्या, जीवा, व्यास, रेडियस, क्वाड आणि डायमीटर हे शिकलो। त्यानंतर आपण उदाहरण संग्रह 28 शिकलो, कंपासाच्या साह्याने वर्तुळ कसा काढतात ते शिकलो, आणि त्रिज्या व व्यास यांच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे, संबंध आहे हे आपण शिकलो। वर्तुळाचा व्यास हा त्रिज्याच्या दुप्पट लांबीचा असतो हे आपण शिकलो। आता इथे बघा, त्रिज्या ओ ए आणि ओ बी ह्या त्रिज्या आहेत, आणि त्याप्रमाणे आपण अजून वर्तुळामध्ये भरपूर त्रिज्या काढू शकतो। इथे ए बी हा काय आहे, व्यास आहे म्हणजे डायमीटर आहे। आता जर त्रिज्या ही 3 सेंटीमीटर आहे तर व्यास किती, तर व्यास गुणिले व्यास बरोबर आहे 2 गुणिले 3 म्हणजे 6 सेंटीमीटर। जर त्रिज्या 3 सेंटीमीटर असेल तर व्यास हा 6 सेंटीमीटर असतो, कारण ओ ए आणि ओ बी हे सारखं अंतर आहे, एक सारखं डिस्टन्स आहे। जर त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे तर दुसरी त्रिज्या पण ही 3 सेंटीमीटरच असणार, म्हणून व्यास बरोबर आहे 2 गुणिले त्रिज्या। आणि आपण वर्तुळामध्ये अनेक व्यास काढू शकतो, वर्तुळाला भरपूर व्यास असतात, एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात। आता खालील वर्तुळाच्या त्रिज्या व व्यास पट्टीच्या साह्याने मोजून त्रिज्या व व्यास या मधील संबंधाचा पडताळा घ्या। तर इथे आकृती आहेत वर्तुळाच्या, इथे त्रिज्या आहे 1 सेंटीमीटर, मग व्यास किती असणार आहे 2 सेंटीमीटर, कारण व्यास हा त्रिज्याच्या दुप्पट आहे। आता इथे आपल्याला याची त्रिज्या, ह्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला पट्टीच्या साह्याने मोजायची आहे, तर ती आहे 2 सेंटीमीटर। जर त्रिज्या 2 सेंटीमीटर असेल तर व्यास किती असणार आहे, व्यास असणार आहे त्रिज्याच्या दुप्पट म्हणजे 4 सेंटीमीटर। आता हे वर्तुळ बघा, ह्या वर्तुळाची आपण त्रिज्या मोजू। इथे आपल्याला पट्टीचा वापर करायचा आहे, सेंटीमीटर मध्ये जे मार्किंग आहे ते घ्यायचे आपल्याला आणि मोजायचं। तर ही त्रिज्या आहे 3 सेंटीमीटर। मग त्रिज्या जर 3 सेंटीमीटर असेल तर व्यास किती असणार आहे, 3 गुणिले 2 म्हणजे 6 सेंटीमीटर। आता त्याच्यानंतर पडताळा, पडताळा म्हणजे काय, असा एक गोलाकार कागद घ्यायचा आहे कापून, आणि इथे वर्तुळ केंद्राला पी हे नाव द्यायचे, वर्तुळाचा व्यास काढून त्याला ए बी असं नाव द्या, मग पी ए आणि पी बी ह्या त्रिज्या आहे लक्षात घ्या। आकृतीत दाखवल्याप्रमाणे व्यास ए बी हा वर्तुळाकार कागदाला घडी घाला, अशी घडी घालायची, ह्या वर्तुळाची आपण अशी घडी घातली आहे। नंतर बिंदू पी वर अशी घडी घाला की बिंदू बी हा बिंदू ए शी जुळेल। आता इथे आपण आधी अशी घडी घातली, मग नंतर ए आणि बी हे एकमेकांवर ठेवायचे, तर त्रिज्या पी ए आणि त्रिज्या पी बी एकमेकांशी तंतोतंत जुळतात, जुळलेल्या दिसतात। यावरून वर्तुळाचे प्रत्येक त्रिज्या व्यासाच्या निम्म्या लांबीची आहे हे दिसते। तर इथे आपण ही ऍक्टिव्हिटी केलेली आहे। तर उदाहरण संग्रह 29, वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असेल तर व्यास किती असणार आहे, त्रिज्याच्या दुप्पट म्हणजे 10 सेंटीमीटर। वर्तुळाचा व्यास 6 सेंटीमीटर तर त्रिज्या किती असणार आहे, त्रिज्या बरोबर आहे व्यास भागिले दोन। व्यास किती आहे, 6, त्याला भाग द्यायचा आहे 2 नी, उत्तर येतं 3। आणि सेंटीमीटर, पुढे सेंटीमीटर लिहायचे आपल्याला, एकक लिहायचं असतं, 3 सेंटीमीटर। ह्याला काय म्हणायचं, सेंटीमीटर काय आहे एकक, इंग्लिशमध्ये काय म्हणतात युनिट। रिकाम्या जागा भरून खालील तक्ता पूर्ण करा, त्रिज्या जर 4 सेंटीमीटर असेल तर व्यास किती असणार आहे, 4 भागिले 2, व्यास असणार आहे दुप्पट 2 गुणिले 4 म्हणजे 8 सेंटीमीटर। व्यास 18 सेंटीमीटर आहे तर त्रिज्या किती असणार आहे, 16 भागिले 2 म्हणजे 8 सेंटीमीटर। ह्याप्रमाणे हे दोन्ही तुम्ही तुमच्या वहीत सोडवा। वर्तुळाचा आंतरभाग व बाह्य भाग, आता हे वर्तुळ आहे, आता ह्याला काही आंतरभाग आहे, वर्तुळाच्या आतमध्ये जे आहे त्याला म्हणायचं आंतरभाग, आणि जे बाहेर आहे त्याला म्हणायचं बाह्य भाग, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो,
तर इंटीरियर अँड एक्सटीरियर ऑफ द ऑफ अ सर्कल. इंटीरियर म्हणजे आंतरभाग आणि एक्सटीरियर म्हणजे बाह्य भाग. तर आता आपण इथे वाचू. एका मैदानात एक वर्तुळ काढून तळ्यात मळ्यात हा खेळ खेळतो. ह्या खेळात जी मुले वर्तुळाच्या आत असतात त्यांना आपण तळ्यात म्हणतो. जी मुले आतमध्ये असतात त्यांना आपण काय म्हणतो? तळ्यातीत. आणि जी मुले बाहेर असतात त्यांना आपण म्हणतो मळ्यातीत. बाजूच्या आकृतीत टी टी केंद्र असलेल्या वर्तुळावर के एल एम एन हे बिंदू आहेत. वर्तुळाच्या आत असलेल्या भागाला वर्तुळाचा आंतरभाग म्हणतात. बाजूच्या आकृतीत रंगीत केलेला भाग हा वर्तुळाचा आंतरभाग आहे. पी क्यू आर टी हे वर्तुळाच्या आंतरभागात आहेत. पी क्यू आर टी वर्तुळाबाहेरील भागाला वर्तुळाचा बाह्य भाग म्हणतात. बिंदू ए बी सी डी ए बी सी डी हे वर्तुळाच्या बाह्य भागात आहेत. आता आपण उदाहरण संग्रह 30 हा सोडवू. आकृतीतील वर्तुळाच्या आंतरभागातील बाह्य भागातील व वर्तुळावरील बिंदूंची नावे सारणीत लिहा. इथे हा टेबल आहे. या टेबलामध्ये असे कॉलम आहेत. आकृती आंतरभागातील बिंदू इथे लिहायचे, बाह्य भागातील बिंदू इथे लिहायचे आणि वर्तुळावरील बिंदू इथे लिहायचे. आता ही आकृती बघा वर्तुळाची. वर्तुळावर काही बिंदू आहेत का आणि वर्तुळाच्या आतमध्ये काही बिंदू आहेत का, वर्तुळाच्या बाहेर काही बिंदू आहेत का ते बघा आणि त्यांची नावं आपल्याला इथे लिहायची आहे. आता आंतरभागातील बिंदू. आंतरभागात म्हणजे आतमध्ये जे रंगीत निळा रंगाचा भाग आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते बिंदू आहेत? तर इथे वाय आर टी एक्स हे बिंदू आहेत. आता बाह्य भागात. बाह्य भागात म्हणजे